देशातील ईडीची कारवाई केवळ राजकीय हेतूने, तर इंडिया आघाडीचं जागावाटप लवकरच राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट. भाजपा विचारधारेच्या विरोधात असणाऱ्यांवर ईडीची कारवाई करण्यात येते, मात्र आता या कारवाईचा अतिवापर झालेला असून हा केवळ राजकीय हेतूने करण्यात येत असल्याने हे जनतेनं ओळखलेलं आहे, अशी टीका राजस्थान काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलं आहे. ते सांगलीच्या पलूस येथे बोलत होते. तसेच आत्तापर्यंत 95% ईडीची कारवाई ही विरोधी पक्षांवर झालेली आहे असंही पायलट यांनी स्पष्ट केलं आहे. देशात इंडिया आघाडी हे मजबूत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात एकसंघ लढेल आणि लवकरच महाराष्ट्रातील जागा वाटपाचा निर्णय जाहीर होईल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनता गेल्या 10 वर्षातील रिपोर्ट कार्डवर मतदान करेल असा विश्वास सचिन पायलट यांनी यावेळी व्यक्त केला. याबरोबरच 17 मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत न्याय जोडो यात्रेचा समारोप होणार असल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसने नेहमीच भाजपला हरवण्यासाठी सर्वच पक्षांना एकत्रित करण्याची भूमिका घेतली आहे, मात्र इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर पडल्या आहेत आणि त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत, पण सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात लढण्याची काँग्रेसची नेहमीच भूमिका राहिली आहे, पण आमचा संघर्ष सुरूच राहील. तसेच ज्या राज्यात इंडिया आघाडी आहे त्या राज्यातील जागावाटपाचा निर्णय लवकरच होईल आणि इंडिया आघाडी मजबूतपणे लढेल आणि जिंकेल असा विश्वासही सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे. देशाच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राजीनामा दिलेला आहे याच्या बाबतीत स्पष्टीकरण आलं पाहिजे. कोणत्या कारणातून त्यांनी हा राजीनामा दिला आहे, तातडीनं राजीनामा दिला आणि तो मंजूर झाला हे सगळंच रहस्यमय आहे, त्यामुळे त्यांचा खुलासा झालाच पाहिजे अशी मागणी करत देशाच्या संचलनामध्ये जी पारदर्शकता पाहिजे त्यामध्ये अभाव दिसत असल्याचा आरोपही यावेळी पायलट यांनी केला आहे. सबसे पहले तो मैं पूर्व मंत्री हमारे विधायक विश्वजीत कदम जी को बहुत शुभकामना देना चाहता हूं कि अपने विधानसभा क्षेत्र में इतना बड़ा निर्माण का काम हो रहा है, जनता को बहुत लाभ मिलेगा और निरंतर अपने इलाके के विकास के लिए समर्पित रहते हैं. मुझे पूरा विश्वास है कि इस बार भी जनता का समर्थन, स्नेह, मत और आशीर्वाद विश्वजीत जी को मिलेगा. जहाँ तक चुनावों की बात है, कांग्रेस पार्टी और इंडिया अलायंस लगातार चर्चा कर रही है और बहुत जल्द मैं समझता हूँ कि महाराष्ट्र में हमारा सीट शेयरिंग का अनाउंसमेंट हम करने वाले हैं और इंडिया अलायंस की जो तैयारी है वो पूरी है. अभी 17 तारीख को मुंबई में राहुल गांधी जी की यात्रा का समापन होगा, भारत जोड़ो न्याय यात्रा, और उसमें सभी हमारे दल के नेता उसमें शामिल रहेंगे. एक ऐतिहासिक रैली मुंबई में होने वाली है, उससे आने वाले समय में हम लोगों को बहुत मदद मिलेगी. लेकिन लोकसभा के चुनाव के अंदर जनता इस बार वोट डालेगी 10 साल की सरकार के ट्रैक रिकॉर्ड कर. प्रचार प्रसार प्रोपेगेंडा भाषण से लोग नहीं आंकते हैं, 10 साल की रिपोर्ट कार्ड, किसान नौजवान इस देश में क्या हुआ क्या नहीं हुआ उसका पूरा लेखा जोखा जनता देखेगी, उसके बाद अपना मत डालेगी. और हमें बहुत उम्मीद है महाराष्ट्र में हमारा गठबंधन जीतेगा चुनाव, अच्छे बहुमत से जीतेगा और 2024 के लोकसभा चुनाव के अंदर एनडीए को हराने के लिए इंडिया अलायंस पूरी तरह मजबूत है. इंडिया में से ममता बनर्जी बाहर पड़ी है, अकेला चले का उन्होंने नारा दिया है. हम तो शुरू से चाहते थे कि भाजपा एनडीए को हराने के सब मिलकर काम करें, हम एक सम्मानजनक समझौता चाहते थे. मैंने भी वो खबर देखी है जहां टीएमसी ने अपने उम्मीदवार घोषित किए हैं. हमारा स्टैंड शुरू से रहा कि मिलकर हमें सांप्रदायिक ताकतों से लड़ना है और इस लड़ाई में सब मिलकर साथ रहें तो मैं समझता हूँ बेहतर रहेगा. लेकिन हमारा संघर्ष जारी रहेगा, इंडिया अलायंस मजबूत रहेगी और जिन राज्यों में हमारा गठबंधन हो चुका है वहाँ बहुत जल्द हम घोषणा करने जा रहे हैं सीट शेयरिंग को लेकर.